नमस्कार नमस्कार सर। नमस्कार सर, तुमचं ना पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। माझं नाव रामेश्वर भाऊ रामचंद्र इंगळे, मुक्काम साखरा, पोस्ट कळमामाली, तालुका जिल्हा वाशिम। बर, हे तुमचं 2.5 एकराचं सोयाबीनचं पीक आहे? हो सर। याच्यामध्ये हे सोयाबीन कोणत्या जातीचं आहे? हे सोयाबीन KDS 726 म्हणून आहे। फुले संगम, फुले संगम, हा, राहुरी कृषी विद्यापीठाची एक संशोधित जात आहे। म्हणजे हे तुम्ही राहुरीहून बोलवलेलं आहे? मी सांगलीहून। सांगलीहून बोलवलं? सांगलीहून बोलवलं। सांगलीहून बोलवलं, हा सर। बरं सर, या सोयाबीनचं नियोजन तुम्ही स्टार्टिंग पासून कसं केलं? स्टार्टिंगला सर, पहिले ज्यावेळेस उन्हाळा असते 1 महिना अगोदर, हा हा, सुपर फॉस्फेट 3 बॅग दिलं, हा हा, त्यानंतर वक्रम पाळी झाली पूर्ण, हा हा, आणि परत बेड मारून घेतले, बेड मारून घेतले ट्रॅक्टरच्या सहाय्याने, हा हा, त्यानंतर टोकन केलं, टोकन पद्धतीनं, टोकन पद्धत, तर 18 किलो बियाणं मला एकरी टोकन करायला लागलं। म्हणजे एकरी तुम्हाला हे बियाणं 18 किलो लागलेलं आहे? 18 किलो। तर टोकन करायच्या अगोदर, हा हा, RPA 76 म्हणून आहे, RPA 76 मी 20 प्रक्रिया केली, 20 प्रक्रिया तुम्ही केली, पेरणीच्या वेळेस? एवढ्या टोकनलाच नाही, माझ्याकडे 25 एकर जमीन आहे, पूर्ण शेतात मी 20 प्रक्रिया केलेली आहे। RPA 76 ची पूर्ण 25 एकराला 20 प्रक्रिया हा केलेली आहे। पण RPA 76 ची 20 प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला उगवण क्षमतेमध्ये काय रिझल्ट बदल वाटला? उगवण क्षमतेमध्ये सर, आज जे आपण मी पहिले 3 बिया एवढ्यासाठी टाकल्या होत्या की याच्यातलं काही निघल काही निघणार नाही, जर 2 टाकल्या तर मग तिथं नाही निघलं, ही जागा खाली राहील, पण मला 3 च्या 3 बिया निघल्या, म्हणजे 100% जवळजवळ उगवण शक्ती पूर्ण आहे। म्हणजे मॅक्झिमम तुमची उगवण क्षमता बिलकुल चांगली 95% जेवढ आली? 95% 99% म्हटलं तरी काही हरकत नाही। बरं, म्हणजे उगवण क्षमतेमध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे। मग तुम्ही याचा स्प्रे वगैरे जे आहे आणि खताचं नियोजन कसं केलेलं आहे? पहिले टोकन पद्धत झाली तर सुरुवातीला आपण सुपर फॉस्फेटच दिलं होतं, हो हो, त्यावेळेस नंतर त्यानंतर 12 दिवसाचं सॉरी 20 दिवसाचं ज्यावेळेस सोयाबीन झालं त्यावेळेस मी पहिले RPA 76 स्प्रे घेतला। पहिला स्प्रे RPA 76? पहिला स्प्रे RPA 76 घेतला, त्याच्यात मी क्लोरोपायरिफॉस 50 सायपर 4 सायपर मेथिन 4 हे ते कॉम्बिनेशन असते ना। आणि RPA 76 RPA 76 घेतलं मी 50 मिली 50 मिली का? 50 मिली। आणि हरू म्हणून एक बुरशीनाशक येते, ते बुरशीनाशकाच्या सोबत घेतलं। म्हणजे असं स्प्रे तुम्ही 20व्या दिवशी केला? 20व्या दिवशी केला स्प्रे। त्याच्यानंतर मग? त्याच्यानंतर मग मी याला खत दिलं, परत दिलं। बर, म्हणजे पेरणीवर आपण खत दिलं नव्हतं टोकन करायच्या वेळेस, सुपर फॉस्फेटच होत, तर मग आपण त्याला खत दिलं, खत मध्ये आपण घेतलं होतं DAP आणि आपल्या इफकोच सागरिका, हा, प्रत्येक 10 किलो घेतलं होतं, आणि हे घेतलं होतं सल्फर घेतलं होतं गंधक 10 किलो एका एकरासाठी। बरोबर, ही डोस पहिले देऊन टाकला। आणि स्प्रे केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ब्रँचिंग मध्ये काही ग्रीननेस मध्ये काही फरक वाटला? भरपूर भरपूर, आज पण पासर एवढे ग्रीननेस आहे आज त्याच्यात, तरी माझी एक RPA 76 ची फवारणी म्हणजे फवारा घ्यायचा राहिला। म्हणजे एकच स्प्रे घेतलेला? म्हणजे मी RPA 76 फक्त 2 वेळ वापरलं, एक 20 प्रक्रियेच्या वेळेस आणि एक स्प्रेच्या वेळेस, आणि फ्लॉरिंग स्टेज मध्ये सुद्धा वापरलं गेलं नाही आणि याच्या शेंगाच्या स्थितीमध्ये सुद्धा वापरलं गेलं नाही। बरोबर, तर एक स्प्रे घेऊन आणि 20 प्रक्रिया करून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट चांगला वाटला? खूप छान रिझल्ट आहे। बरोबर, बरं, हे जे सोयाबीन आहे याला जवळपास किती शेंगा असतील? हे सिंगल झाड आहे बघा। आता सर, असे झाड जर धरले तर त्या दिवशी आपल्या महाराष्ट्र शासनवाले आले होते, तर 410 मोजले होते त्यांनीच, मी तर मोजले पण नाही। बघा, याच्या 350-400 वरच वाटत आहे, कारण की विशेष विशेष सर हे बघा, आणखी शेंगाचं प्रमाण हे बघा, ही जे ब्रँच आहे आता ही काढायच्या वेळेस कशी काढायची? बरोबर, त्या RPA 76 बीच प्रक्रियेमुळे इथून पण हे निघलेले पण याले पण शेंगाच आहेत। बरोबर आहे, म्हणजे ते उपटूनच घ्यावं लागेल, आता उपटूनच घ्यावं लागेल, कारण हा काढायच्या वेळेस खूप मोठा प्रॉब्लेम, म्हणजे पुढापासून ब्रँचिंग झालेली आहे ही बघा, स्टार्टिंग पासून ब्रँचिंग झाली, स्टार्टिंग पासून। बरोबर आहे, आणि यायचं म्हणणं कसं होतं सर, या व्हरायटीचं मी ज्यावेळेस त्यांच्याशी बोललो सांगलीला, तर त्यांनी मला सांगितलं होतं की हे व्हरायटी जे तुम्ही घेऊन राहिले हे हार्वेस्टरनं काढण्यासाठी किमान 6 इंच खालून शेंग लागणार नाही, पण आपल्या RPA 76 मुळे बुडापासून पण सुटलेलं नाही, म्हणजे बुडापासून ब्रँचिंग झालेली आहे, बुडापासून शेंग आहे, बुडापासून शेंग आहे आणि चांगल्या क्वालिटीचा दाणा भरत आहे आणि हिरवीगार क्वालिटी आहे। हो बिलकुल, बरोबर आहे सर। सर, तुम्हाला जे आता याच्यामध्ये जे उत्पादन होणार आहे, अपेक्षित उत्पादन किती क्विंटल तुम्हाला? अपेक्षित उत्पन्न एकरी 25 क्विंटल पर्यंत आहे, 25 क्विंटल पर्यंत, कारण की शेंगा ज्या पद्धतीने लागलेल्या आहे 350 वर 425 पर्यंत शेंगा आहे, त्याच्यानुसार तर 25 क्विंटल होणारच आहे, बिलकुल 25 व्हायलाच पाहिजे सर। बरं,
म्हणजे तुम्ही आरपीएस शास्त्राच्या रिझल्ट बद्दल समाधानी आहे? समाधान. तरी आपलं जे ग्रॅन्युल्सचं नियोजन होतं किंवा फ्लोराईड फवारणं होतं, फ्लोरिस होतं, ते फवारलं गेलं, आरपीएस शास्त्राचा एक स्प्रे आणखी राहिला माझा, तो जर केला असं तुम्हाला आणखी जास्त रिझल्ट, चांगला रिझल्ट आला असता. चालेल सर. इतर शेतकऱ्यांना तुम्हाला या आरपीएस 76 प्रोडक्ट बद्दल काय सर? इतर शेतकऱ्यांना मी सर्व शेतकऱ्यांना कळकळी विनंती आहे की एक वेळ फक्त आरपीएस 76 बीज प्रक्रिया एकच स्प्रे करा वाटल्यास, पहिल्या वर्षी फवारून बघा, तुम्हाला समाधान झालं तरच नंतर वापरा. बरोबर बरोबर, असं मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो. थँक्यू सर, तुम्ही धन्यवाद दिलेल्या वेळाबद्दल. थँक्यू. हे बघा, आणखी दुसरं झाड बघून घ्या. दुसरे बॉटल हे पूर्ण तुमचं अडीच एकर क्षेत्र आहे ना? अडीच एकर. आणि हे जे तूर आहे याचं पण तुम्ही आता पहिल्यापासून नियोजन करणार आहे? करणार सर, बिलकुल नक्की. ड्रेंचिंग करणार आहे आपलं आरपीएस 76 पहिला स्प्रे कणाच्या अवस्थेमध्ये फ्लॉरिंग स्टेज मध्ये ड्रेंचिंग केलेली आहे मी त्यांना. सॉइल गार्डची पहिले स्टार्टिंगला ड्रेंचिंग केलेली आहे तुरीला. चालेल सर. आता पूर्ण टोटल कम्प्लीट करायचं, धन्वंतरीचं टोटल एक वर्ष आता पूर्णच करून पाहायचं कंप्लीट तुरीसाठी. तुम्हाला बीज प्रक्रियेमध्ये आणि स्प्रेमध्ये अनुभव आल्यामुळे तुम्ही निर्णय घेतलेला आहे की स्टार्टिंग पासून आता चण्यामध्ये नियोजन करणार आहे? कारण मी याच्यात कमी पडलो कुठेतरी, एक स्प्रे माझा राहिलेला आहे त्याबद्दलच थोडं दुःख आहे मी, आणि एक झाला असता तर खूप चांगलं झालं असतं. चालेल सर, थँक्यू.